infection through animals. Last period we saw about two diseases, AIDS, swine flu, their symptoms and preventive measurement. Today we will see about infection through animals. First of all, rabies. Rabies is a viral disease, means it spread by Vishanu. Virus manje Vishanu. It occurs due to the bite of the infected dog, rabbit, monkey, cat, etc. Virus enters the brain via neurons. या रोगाचे जे विषाणू आहेत ते मज्जातंतू अटे मेंदूतही प्रवेश करतात. हायड्रोफोबिया इज वन ऑफ द इम्पॉर्टंट सिम्टम ऑफ दिस डिसीज. म्हणजे ज्यांना रेबीज झालेला आहे त्यांना हायड्रोफोबिया असतो. हायड्रोफोबिया मीन्स जलद्वेष, पाण्याविषयी भीती थोडक्यात. इन दिस केस द विक्टिम शोज एक्स्ट्रीम फिअर फॉर वॉटर. हायड्रोफोबिया म्हणजे जलद्वेष. आता जलद्वेष म्हणजे काय? द विक्टिम शोज, विक्टिम मीन्स ज्याला हा रोग झालेला आहे तो, एक्स्ट्रीम फिअर फॉर वॉटर, त्याला पाण्याची फार भीती वाटते. रेबीज इज अ फॅटल डिसीज. पाहता हा प्राणघातक रोग आहे. फॅटल डिसीज, प्राणघातक. हाउएव्हर फॅटॅलिटी कॅन बी प्रिव्हेंटेड बाय टाइमली व्हॅक्सिनेशन. जरी हा प्राणघातक रोग असला तरीही वेळोवेळी जर आपण त्या प्राण्यांना लसी दिल्या, रोग होण्यापूर्वी लसी दिलेल्या असतील म्हणजे प्राण्यांना, तर ते जरी चावले तरी काही होत नाही. हाउएव्हर फर्टिलिटी कॅन बी प्रिव्हेंटेड बाय टाइमली व्हॅक्सिनेशन बिफोर वन सेट ऑफ सिम्पटम्स. रोग होण्यापूर्वी जर हां, आणि ज्या व्यक्तीला चावलंय, एखादा कुत्रा म्हणा किंवा कॅट म्हणा, तर त्या व्यक्तीनंही तो जो काही कोर्स असेल लक्षणं दिसण्यापूर्वी ते व्हॅक्सिनेशन घ्यायचे आहे. सिम्पटम्स स्टार्ट टू अपियर विदिन 90 to 175 डेज ऑफ डॉग बाईट. कधी लक्षणं दिसू लागतात? तर चावल्यापासून 90 to 175 दिवसात दिसू लागतात. व्हॉट आर द सिम्पटम्स ऑफ रेबीज? फर्स्ट, फीवर फॉर 2 to 12 वीक्स. 2 to 12 आठवडे ताप राहतो. त्याच्यानंतर एक्झॅग्जरेशन इन बिहेवियर, म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये अतिशयोक्ती. एक्झॅग्जरेशन इन बिहेवियर अँड हायड्रोफोबिया, म्हणजे पाण्याची भीती वाटते. नाउ अबाउट नॉन इन्फेक्शियस डिसीज. नॉन इन्फेक्शियस मीन्स असंसर्गजन्य रोग. डिसीज विच डू नॉट ऑकर थ्रू इन्फेक्शन, म्हणजे इन्फेक्शनमधून पसरत नाही, संक्रमणातून, अँड बॉडी कॉन्टॅक्ट आर कॉल्ड ॲज नॉन इन्फेक्शियस डिसीज. सच अ डिसीजेस अराइजेस इन ह्युमन बॉडी इट सेल्फ ड्यू टू सर्टन रिझन. हे जे रोग आहेत काही विशिष्ट कारणामुळं एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये उद्भवतात. आता फॉर एक्झाम्पल, नॉन इन्फेक्शियस डिसीज मधलं पहिलं एक्झाम्पल आहे कॅन्सर. हाऊ इट इज कॉज्ड? इट कॉज्ड ड्यू टू अनकंट्रोल्ड अँड अबनॉर्मल सेल ग्रोथ. पेशींची अनियंत्रित आणि अपसामान्य वाढ झाली की कर्करोग झाला असं आपण म्हणतो. अनकंट्रोल्ड अँड अबनॉर्मल सेल ग्रोथ इज कॉल्ड ॲज कॅन्सर. ग्रुप ऑर लंप ऑफ कॅन्सरस सेल्स इज कॉल्ड ॲज अ मॅलेंजनट ट्युमर. पाहतात ते जे पेशी समूह असतो त्याला गाठ म्हणतात किंवा दुर्दम्य अर्बुद असं म्हणतात. कॅन्सर कॅन ऑकर इन व्हेरियस ऑर्गन्स. कोणकोणत्या अवयवांमध्ये कॅन्सर होऊ शकतो? लाईक लंग्स, लंग्सचा कॅन्सर म्हणजे फुफ्फुस, माउथ, तोंड, टंग, जिभेचा, स्टमक, जठर, ब्रेस्ट, स्तनाचा, युटेरस म्हणजे गर्भाशयाचा, स्किन, त्वचा अँड टिश्यू लाईक ब्लड, किंवा ज्या रक्तातल्या ऊती आहेत त्यांनाही कॅन्सर त्याच्यामध्ये झालेला आपल्याला पाहायला येतो. व्हॉट आर द रिझन्स?
behind cancer and its symptoms. Reasons: consumption of tobacco. म्हणजे काय अति प्रमाणामध्ये तंबाखूचं सेवन, गुटखा, स्मोकिंग, सिगारेट ओढणे, अल्कोहोलिझम, मद्यपान करणे, लॅक ऑफ फायबर कंटेंट इन फूड, ज्याच्यामध्ये तंतुमय चोथायुक्त आहाराचा समावेश जर नसेल आपल्या जेवणामध्ये आहारात तरीसुद्धा कॅन्सर होऊ शकतो. मग फायबर कंटेंट कशातून मिळतं तर फ्रूट्स अँड लिफी व्हेजिटेबल्समधून. एक्सेसिव कंजम्पशन ऑफ जंक फूड. अतिप्रमाणामध्ये जंक फूड खायचं, कोणतं? पिझ्झा, बर्गर, एटसेट्रा, त्यामुळे सुद्धा कॅन्सर होऊ शकतो. आर सम ऑफ द मेनी पॉसिबल रिझन्स अँड हेरिडिटी मे ऑल्सो बी अ रिझन. हेरिडिटी मीन्स अनुवंशिकता, अनुवंशिकतेनुसार सुद्धा कॅन्सर होऊ शकतो. नाउ व्हॉट आर द सिम्पटम्स? फर्स्ट इज अ क्रॉनिक कफ, दीर्घकाळ येणारा खोकला, किंवा होरॅसे व्हॉइस म्हणजे एक घोगरा आवाज येणे, डिफिकल्टी इन सॉलोविंग, गळण्यामध्ये त्रास, इनक्युरेबल स्कार अँड इन्फ्लेमेशन. उपचार करूनही एखादा व्रण बरा होत नसेल तर तो व्रण किंवा सूज, लंप इन ब्रेस्ट, स्तनामध्ये गाठी निर्माण होणे, अनएक्सप्लेन वेस्ट लॉस, अकारण वजन घटणे आर द सम मोस्ट इम्पॉर्टंट रिझन बिहाइंड द कॅन्सर. ऑलवेज रिमेंबर, कंट्रोल डायट हेल्प्स टू प्रिव्हेंट सम टाईप्स ऑफ कॅन्सर. जर आपलं आहारावर योग्य नियंत्रण असेल तर कॅन्सर काही प्रमाणात आपल्याला नियंत्रित आणता येतो. फिजिकल एक्झरसाइज अलॉंग विथ मॉडर्न ट्रीटमेंट इज मोर बेनिफिशियल टू क्युअर द कॅन्सर. शारीरिक व्यायाम कर्करोगापासून संरक्षण देण्यासाठी उपयुक्त ठरतो. अवॉइड ॲडिक्शन लाईक टोबॅको, तंबाखूचं सेवन, त्याच्यानंतर चिविंग, धूम्रपान, स्मोकिंग यासारख्या व्यसनांच्या आहारे जाऊ नका. डायबिटीस, डायबिटीस म्हणजे मधुमेह. द हार्मोन इन्सुलिन प्रोड्यूस्ड इन पॅनक्रियाज कंट्रोल्स द लेवल ऑफ शुगर ग्लुकोज इन ब्लड. इफ इन्सुलिन इज सिक्रेटेड इन लो क्वांटिटी, ग्लुकोज लेवल कॅनॉट बी कंट्रोल्ड. दिस डिसऑर्डर इज कॉल्ड ॲज डायबिटीस. म्हणजे काय? तर स्वादुपिंडामध्ये निर्माण होणारे इन्सुलिन हे संप्रेरक काय करतं, रक्तातल्या ग्लुकोज शर्करेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवतं. जर इन्सुलिनचं प्रमाण कमी झालं तर शर्करेचं प्रमाण नियंत्रित होत नाही. या विकाराला मधुमेह असं म्हणतात. सिम्पटम्स विच कॅनॉट बी इग्नोर्ड. मधुमेहाच्या या कारणांकडं किंवा लक्षणांकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. कुठलं? फ्रिक्वेंट युरिनेशन ॲट नाईट, म्हणजे रात्रीच्या वेळेला वारंवार मूत्रविसर्जनासाठी जावे लागणे. इन्क्रीज्ड ओबेसिटी, वाढलेलं वजन, ऑर वेट लॉस्ट किंवा घटलेलं वजन यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करून उपयोगाचं नाही. विच आर द रिझन्स फॉर डायबिटीस? फर्स्ट वन इज हेरिडिटी, अनुवंशिकता. ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा. लॅक ऑफ फिजिकल एक्झरसाइज म्हणजे व्यायाम किंवा कष्टाचा अभाव. अँड मेंटल स्ट्रेस, मानसिक तणाव. व्हॉट आर द प्रिव्हेंटिव्ह मेजर्स? फर्स्ट इज फॉलोइंग द प्रॉपर डायट, म्हणजे योग्य आहार घेणे डॉक्टरांच्या सल्ल्याने. अँड मेडिसिन, औषधं. अँड एक्झरसाइज, व्यायाम, अंडर द सुपरविजन ऑफ डॉक्टर. डॉक्टरांच्या सल्ल्याने आहार, व्यायाम, औषधं यांचा अवलंब करावा. इट हेल्प्स टू कीप द डायबिटीस अंडर कंट्रोल. हार्ट डिसीजेस, हार्ट डिसीजेस मीन्स इफिशियन्सी ऑफ द हार्ट डिक्रीजेस ड्यू टू डिक्रीज इन ब्लड सप्लाय and thereby oxygen and nutrients supply to the heart muscles. Due to this, heart has to perform more work that leads to stress on it. This may cause heart attack.
If someone has heart attack, immediate consultation of doctor and treatment is necessary. One should not ignore these symptoms. Severe chest pains, pains in shoulders, neck and arm, cramps in hand, uneasiness, tremors, and reason of heart attack are smoking, alcoholism, diabetes, hypertension, obesity, lack of physical exercise, heredity, mental stress, anger, anxiety. All these are the reasons. Means smoking, dhumrapan, alcoholism means madhyapan, diabetes manje madhumeha, hypertension, uchchiraktadab, obesity, lattabana, lack of physical exercise manje vyayamacha abhav, heredity means anuvanshikta, tan tanav, rag ani chinta, ya sarva goshtinmule heart attack yeu shakto. What is the first aid for heart disease? समजा एखाद्याला हार्ट अटॅक आला तर फर्स्ट एड काय करता येईल आपल्याला. फर्स्ट कॉल 108 फॉर ॲम्ब्युलन्स. चेक द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ पेशंट बाय शेकिंग द शोल्डर. कीप द पेशंट लाईंग ऑन द बॅक इन हॉरिझॉन्टल पोझिशन ऑन हार्ट सर्फेस अँड परफॉर्म कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट. इन दिस press the center of thorax at least 30 times at the rate of 100 to 120 strokes per minute. डॉक्टरांकडे नेण्यापूर्वी हे उपाय करायचे. फर्स्ट एड म्हणून बरोबर छातीच्या मध्यावर दाबायचे at least 30 times at the rate of 100 to 120 strokes per minute. So next one is assignment. तर या पद्धतीनं हार्ट डिसीज विषय माहिती घेतली. वन असाइनमेंट इज फॉर यू. आन्सर इन वन टू टू सेंटेन्सेस. फर्स्ट इज विच आर वेरियस मीडिया ऑफ स्प्रेडिंग द इन्फेक्शियस डिसीजेस. सेकेंड गिव द नेम्स ऑफ फाईव्ह नॉन इन्फेक्शियस डिसीज अदर दॅन गिवन इन द लेसन. लेसनमध्ये दिलेले सोडून दुसरे तुम्ही काही इन्फेक्शियस डिसीजेस लिहायचेत. अँड विच आर द मेन रिझन ऑफ डायबिटीस अँड हार्ट डिसीजेस. काय रिझन आहेत ते लिहायचे. डू युअर होमवर्क रेग्युलरली. थँक्यू.